चाळीस मध्ये प्रश्न आलेला अभ्यासूया. प्रश्नासवता पहिल्या दोन पदाचा संबंध ओळखून तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी तोच संबंध लावून प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडा. पहिलं पद होत एम ओ क्यू, दुसरं पद होत पी आर यू, तिसरं पद आपल्याला ओळखायचं आहे, चौथं पद होत एन पी एस. यासाठी पर्याय दिलेले होते. पहिला पर्याय होता यू डब्ल्यू वाय, दुसरा पर्याय आहे के एम ओ, तिसरा पर्याय आहे जे एच एफ आणि चौथा पर्याय आहे जे एल पी. आता आपण अक्षरमालेचं निरीक्षण करूया. जर पहिल्या पदातील एम या अक्षराचा क्रम पाहिला तर तो 13 आहे, ओ या अक्षराचा क्रम 15 आहे, क्यू या अक्षराचा क्रम 17 आहे. म्हणजेच प्रत्येक अक्षरामध्ये दोन अंक मिळवला म्हणजे पुढचं अक्षर मिळतं. म्हणजे 13 मध्ये दोन मिळवलं तर 15व्या क्रमांकाचं अक्षर मिळालं, 15 मध्ये दोन मिळवले तर 17व्या क्रमांकाचं अक्षर लिहिलेलं आहे. तसंच दुसरं पद पाहूया, पी हे अक्षर 18व्या क्रमांकावर आहे, आर हे अक्षर 20व्या क्रमांकावर आहे आणि यू हे अक्षर 23व्या क्रमांकावर आहे. संख्यांचा संबंध पाहिला तर 18 मध्ये दोन मिळवले तर 20 येतात, 20व्या क्रमांकाचं अक्षर मिळालं आणि 20 मध्ये 3 मिळवले तर 23व्या क्रमांकाचं अक्षर मिळालेलं आहे. असाच दुसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी आहे. चौथ्या पदामध्ये जर पाहिलं तर एन हे अक्षर 14व्या क्रमांकाला आहे, पी हे अक्षर 16व्या क्रमांकाला आहे आणि एस हे अक्षर 19व्या क्रमांकाला आहे. म्हणजेच 14 मध्ये दोन मिळवले तर 16व्या क्रमांकाचं अक्षर मिळालं, 16 मध्ये 3 मिळवले तर 19व्या क्रमांकाचं अक्षर मिळालेलं आहे. असाच संबंध जर आपण तिसऱ्या पदामध्ये पाहिला तर तिसऱ्या पदामध्ये पहिल्या पदासारखेच 2-2 अंक मिळवलेले आहेत. मग 2-2 या अंक दोन मिळवलेल्या अंकाचा संबंध पाहिला तर पर्यायामध्ये जर के हे अक्षर पाहिलं तर ते 11व्या क्रमांकावर आहे, त्यात दोन मिळवले तर 13व्या क्रमांकाचं अक्षर मिळतं एम, त्यात दोन मिळवले तर 15व्या क्रमांकाचं अक्षर मिळतं. म्हणजेच जर आपण तिसरं पद पाहिलं तर ते येतं के एम ओ. के एम ओ ही जर अक्षर पाहिली तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 ही उत्तर मिळते.